मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरच सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरील केंद्र सरकारचं वर्चस्व या निर्णयामुळे संपणार आहे. सुप्रीम कोर्टानं केंद्राला नेमका काय धक्का दिला पाहूया एक रिपोर्ट. सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर मोठा निर्णय. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पारदर्शक होणार. गेल्या काही काळापासून निवडणूक आयोगामधील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना हटवण्याची मागणी केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणूक प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. विरोधी पक्षाला सुद्धा नियुक्ती प्रक्रियेत स्थान दिलं जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मोठा धक्का बसलाय. सरकारला नवीन कायदा बनवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मात्र तोपर्यंत निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत कोण कोण असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पंतप्रधान, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते, सरन्यायाधीश. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या उद्देशानं हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. यापूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी होत होती बघूयात. सचिव स्तरावर विद्यमान आणि निवृत्त अधिकाऱ्यांची एक यादी निश्चित होत होती. ही यादी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवली जायची. यापैकी पंतप्रधान एका नावाची शिफारस करायचे. नंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी हे नाव पाठवण्यात येत असे. गेल्या काही काळात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप झालेत. त्यामुळे या निवड प्रक्रियेच्या विरोधात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिला. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरील सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व संपुष्टात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.